नमस्कार, मी राजेश यावलकर। लोकलाईव्हच्या विशेष लोकसंवादमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। आज आपल्या जळगाव शहरामध्ये निलमते गोरे यांचं आगमन झालं, तर आपण त्यांना आपल्या लोकलाईव्हच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहेत। आज आपल्याशी संवाद ते साधणार आहेत। तर 1998 शिवसेनेमध्ये प्रवेश जरी केला असला तरी साधारण 87 या सामाजिक राजकारणामध्ये निलमताई आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सतत चार टर्म सातत्याने विधान परिषदेचं सदस्यत्व असलेली अशी एकमेव महिला आहे। ह्या एकमेव महिला अशा आहेत की त्यांनी 4 टर्म या विधान परिषदेमध्ये घेतलेल्या आहेत आणि 2 वेळा रिपीट करणाऱ्या ह्यासुद्धा एकमेव महिला अशा आहेत की त्या विधान परिषदेच्या उपसभापती आहेत। आज आपल्याकडे उपसभापतीपदी असताना आपल्या या लोकलाईव्हच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत। आपण त्यांच्या आपल्या साऱ्या दर्शकांच्या वतीने लोकलाईव्हच्या या स्टुडिओमध्ये मनापासून स्वागत करतो। निलमताई नमस्कार। धन्यवाद। ताई, आपण महाराष्ट्राचा दौरा सध्या करत आहात, कोरोनाचा हा कार्यकाळ संपत असताना आणि त्याचबरोबर एक आपत्ती जी पूर्ण पर्यावरणाची आपल्या संपूर्ण महाराष्ट्रावरती आहे, अशा या पार्श्वभूमीवर आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपला प्रवास सध्या सुरू आहे। नाशिक, धुळे आणि आता जळगाव, आपण जळगावची स्थिती देखील बघितली, काय तुमचं या महाराष्ट्राकडेचं सध्या कशा पद्धतीचं अवलोकन आहे? गेले जवळजवळ 30 वर्ष मी सातत्याने समाजकारणात आणि राजकारणात सक्रिय आहे। जळगावशी माझं एक अनेक वर्षापासूनचं चांगलं संवाद आहे, नातं आहे आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करोनामुक्त झालेल्या गावांना भेटी द्यायच्या आणि तिथल्या यशोगाथा, तिथले केलेले प्रयत्न समजून घेऊन परत एकदा ते अधोरेखित करायचे, मजबूत करायचे, जेणेकरून परत तिसरी लाट दुर्दैवाने आली तर त्या अनुभवांचा फायदा होऊ शकेल। आणि नुकतंच धुळंसुद्धा शून्यावरती आलं, तिथे कोरोनाचे रुग्ण एकही नाही आहे। आज जळगावची 0 रुग्णसंख्या आली आहे, त्यामुळे करोनामुक्त गावांकडून आपण करोनामुक्त तालुके आणि करोनामुक्त जिल्हे यांच्याकडे आपला प्रवास चालू आहे। आणि त्याच्यामध्ये आज आपली भेट होते आहे तुमच्या मातोश्री महिला संपादक लोक लाईव्हच्या आणि लोकशाहीच्या। आमच्या महिलांच्या ज्या समस्या असतात त्याच्यामध्ये कायम आपलं चांगलं सहकार्य मिळालेलं आहे, त्यामुळे आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी खास मी आले। आणि उपसभापती म्हणून काम करत असताना संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतरची मी पहिली महिला उपसभापती, त्यामुळे महाराष्ट्रातल्या ज्या प्रबोधनाच्या प्रेरणा आहेत त्याचा विचार करून पहिल्या वेळेला माननीय उद्धवजी ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांतदादा पाटील या सगळ्यांनी मिळून मला शिवसेना आणि भाजपच्या वतीने उपसभापती होण्याची संधी दिली। त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे राजकीय बदल झाले आणि 2020 ज्यावेळेला आमचं आधीचं टेन्युअर संपलं त्यावेळेला माननीय उद्धव साहेबांचा विधान परिषदेत प्रवेश, माझा परत पुनर्प्रवेश विधान परिषद सदस्य म्हणून, असे दोन्हीही 18 मे 2021 झाले। आणि त्याच्यानंतर सप्टेंबर महिन्यामध्ये मग आता मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची मी म्हणून उपसभापती पदाची जबाबदारी परत माझ्याकडे आली। भारतीय जनता पक्षाने त्यावेळेला सभात्याग केला होता, परंतु दोन्हीच्या अनुभवांच्यामधून माझ्या लक्षात आलं की कशा प्रकारनी सभागृह हँडल करायचं। पण तुम्ही मला विचारू शकता प्रश्न, मला तोच विचारायचा आहे, तुम्ही त्याच मुद्द्यावर आलेले आहात की आपण दोन्ही म्हणजे आत्ता आघाडी सरकार, 3 पक्ष, त्यावेळेला तुम्ही शिवसेना आणि BJP युती पक्ष जे आज विरोधी पक्षात आहेत, याची तारेवरची कसरत होते, कारण आपण एक सर्वोच्च स्थानावरती त्या ठिकाणी असणार, विधान परिषदेचे उपसभापती पद आपल्याकडे आहे, दोघांनाही सगळ्यांना आपल्याला बायस माइंड न ठेवता निपक्ष पद्धतीपणे आपल्याला न्याय देत या सगळ्या सांभाळावं लागतं, ही तारेवरची कसरत वाटत नाही का, किंवा या दोघांमध्ये तुम्हाला फरक काय जाणवतो? नाही, एक तर असं असतं की गटनेते जे असतात सर्व पक्षांचे त्यांची एक बैठक रोज सकाळी सभापतींकडे होत असते आणि त्याच्यामध्ये दिवसभराची काय रूपरेषा असणार आहे ठरतं। याच्या पलीकडे जेव्हा माननीय मुख्यमंत्री विधान परिषदेत येतात त्यावेळेला ते कुठल्या गोष्टीवर बोलण्यासाठी किंवा काय हेतू ठेवून आलेले आहेत हे साधारण ठरलेलं असतं आणि प्रघात असा आहे की त्यानुसार पुढचं आपण कामकाज चालवत असताना विरोधी पक्ष नेत्यांनाही विश्वासात घेतो। तारेवरची कसरत असतेच आव्हानात्मक, पण मला विधान परिषदेच्या सगळ्या सदस्यांकडून खूप चांगलं सहकार्य मिळतं आणि त्यांना हेही माहिती आहे की मी सामाजिक विषयाची बांधिलकी आहे, त्यामुळे त्यांच्या बोलताना वगैरे उल्लेख येतो प्रत्येक सभासदाकडून आणि क्वचित ताणातणीचे काही प्रसंग आले तरीसुद्धा मला शिबिरं, परिषदा, संमेलनं सातत्याने घेण्याची सवय आहे। आणि आमचे आमदार जे आहेत ते बहुतेक काही तळमळीने मांडताना सामाजिक प्रश्नावरती बोलत असतात, त्यामुळे मला ते काम जे आहे तो माझ्या आनंदाचा भाग आहे। मला ते संघटनेच्या तालमीत तयार झालेल्या आहात, त्याच्यामुळे तुम्हाला हे सोपं जातं असं म्हणायचं का? तसं सोपं जातं, दुसरं सांगायला हरकत नाही की ऑनलाईन खूप लोक माझं कामकाज पाहत असतात आणि त्याच्यामध्ये मला नंतर एकदा असं झालं, संध्याकाळी आदित्यजी भेटले
आणि ते म्हणाले की आम्ही बघत होतो तुम्ही कामकाज कसं करत होता आणि आम्ही इतकं सगळेजण एन्जॉय करत होतो की द वे यू आर कंट्रोलिंग. आणि मला खूप त्याच्यामुळे अर्थातच स्वरूप आला की आपले बघून ॲप्रिशिएट करणारे लोक आहेत आणि जे लोक सभागृहात नाही आहेत आत्ता असे पण बघतायत, जे विधानसभेत आहेत तेही पाहतायत. आणि त्यामधून एक लक्षात येतं की जगात सगळीकडे प्रत्येक देशामध्ये विधानसभा, लोकसभा, राज्यसभा, विधान परिषद या चार वेगवेगळ्या सभागृहांमध्ये एक एक महिला असतेच उपसभापती किंवा सभापती पदावर. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आपण महाराष्ट्र योग्य याच्यावर आहे. केंद्रामध्ये सरकार भाजपचं म्हणजे आपल्या विरोधी पक्षाचं, आपल्या इथलं सरकार, या सरकारांमध्ये सातत्याने वादविवाद सध्या सुरूच असतात कोणत्या ना कोणत्या कारणाने. आत्ता सध्या जो अजूनही वाद संपलेलाच नाही, पैसे पाठवलेले नाहीत, रक्कम पाठवलेली नाही, जी अपेक्षा आहे ती मिळालेली नाहीत, या पूरग्रस्तांसाठी जी अपेक्षित निधी आहे तो अद्यापपर्यंत मिळालेला नाही. आणि त्यांनी बायस पद्धतीने त्यांचं जिथे राज्य आहे, त्यांचं जिथे सरकार आहे, त्या ठिकाणी त्यांनी पाठवलं. अशाही प्रकार अशा वेळेला विधान परिषदे उपसभापती म्हणून तुम्ही या विषयाकडे कसं बघणार? एक तर राज्यसभा लोकसभेला आम्ही काही आमचे असे आमचे अखत्यारी जी आहे ती राज्यापुरती आहे विधानसभा आणि परिषदेची. परंतु मध्यंतरी लोकसभेचे अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांनी सगळ्या देशातल्या सभापती आणि अध्यक्षांची कॉन्फरन्स बोलावली होती ऑनलाईन आणि तिथे मला बोलायला संधी मिळाली. आणि बोलायला संधी मिळाल्यावर मी असं म्हटलं की कोरोनामधून जे लोक बरे होत आहेत त्यांचे अनुभव का बरं तुम्ही राज्यसभा आणि लोकसभेच्या चॅनेलवर दाखवत नाही? निदान बाकीच्या वाहिन्यांचा काय होईल मला सांगता येत नाही, पण तुम्ही का दाखवत नाही? आणि मला खरंच कौतुक करायला पाहिजे की ज्या आम्ही सूचना मांडल्या त्याची लोकसभेच्या अध्यक्षांनी ताबडतोब दखल घेतली आणि काही आठवड्यातच राज्यसभा आणि लोकसभा चॅनेलवर कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांच्या सकारात्मक कथा सुरू झाल्या आणि मग बऱ्याचशा वाहिन्यांनी तशी सुरुवात केली. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टी जोडली गेलेली असते आणि ती जोडली गेली असते, पण निधी जो पाहिजे जो राज्याने निधी कधीचा मागती आहे केंद्राकडे तो अद्यापपर्यंत मिळालेला नाही. त्याच्यामध्ये केंद्र सरकारची जी भूमिका आहे त्या भूमिकेच्यामध्ये त्यांची काही अडचणी असल्या तरी गुजरातला ते 1,000 कोटी देऊ शकतात, मग महाराष्ट्राबद्दल असा दुजाभाव का? हा प्रश्न आम्ही निश्चितपणाने विचारू. मी त्यावेळेला सुद्धा म्हटलं होतं त्या आमच्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये की आमचे GST पैसे तुम्ही द्यायला ताबडतोब सांगा असं मी लोकसभा अध्यक्षांनाही सांगितलं होतं. पण त्याच्यासाठी का दिरंगाई होती आणि त्याचा परिणाम आपल्या पीडित लोकांवर होतोय असं मला वाटतं. खूप खूप धन्यवाद आहे आपल्या मनापासून, खूप या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि आपण एक महत्त्वपूर्ण माहिती आज साऱ्या जळगावकरांना दिली त्यासाठी खूप खूप मनापासून धन्यवाद. मला मनापासून शुभेच्छा.